महायुतीचे उमेदवार माननीय तेजित देशमुख भाऊ यांना वाळव्याचा वाघ शिराळा मतदारसंघाचे नेतृत्व सम्राट बाबा महाडिक व राहुलदादा महाडिक यांनी 10-10 बळ दिले. योजना चालू राहणार, शेतकऱ्यांसाठी वीज मोफत केल्या, मागील थकबाकी माफ केल्या, माझं 1.5 लाख माफ झालं. 20 तारखेला शिराळा विधानसभेचे आमदार सत्यजित देशमुख भाऊच होणार आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि ती कोणीही रोखू शकत नाही. विकास कामं भाजपने केली आणि जय जयकार ही राष्ट्रवादीवाले करते. ते मोनेसरी तिथे विजयश्री माडिक सांगतील तोच आमदार इथं, त्यामुळे सत्तूभाऊच आमदार होणार फायनल. मांगले वगैरे ह्या सगळ्या गावांमध्ये जर आपण बघितलं म्हणजे जो की विद्यमान आमदारांचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो, त्या गावांमध्येच जर ज्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जर लाट असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही चढणार कुठं आहे, म्हणजे तुम्हाला मतं कुठं पडणार आहेत, म्हणजे तुमच्या शेजारच्या गावांमध्येच तुम्ही मागं पडलाय. सत्यजित देशमुख 1001% निवडून आजच गुलाल उधळायचा, आजच गुलाल उधळायचा. आतापर्यंत त्यांनी फसवले सगळ्यांना, आता जनता त्यांना दाखवून देईल. विकास त्यांचा स्वतः झाला, त्यांच्या कार्यकर्त्यांचा झाला, टेंडर कोणी कोणी घेतली, किती पैसे मिळवले, काय काय केलं, हे आता दाखवून जनता त्यांना. आमचा आता विद्यमान आमदार आहे कायम फुगीर, कधी ह्यांनी आमचा फोन उचलला नाही, काय नाही, काम होत नाही. विशेष म्हणजे सत्यभाऊंच्याकडे कोणतंही पद नसताना, कोणतीही सत्ता नसताना त्यांनी जर लोकांनी एवढी कामं केली असतील तर आता त्यांना आमदारी जर पद भेटलं तर त्या जनतेचा ते बरोबर 100% विकास करणार. ते देशमुख भावे जनमानसात मिसळणारा माणूस आहे. मालसिंग भाऊंचं झालं काय, आता ते इनोव्हा फॉर्च्युनरमधनं ते उच्च लेवलचे नेते झालेत, त्यामुळे त्यांना गोरगरिबांची जाण नाही. येस बदक क क कणीदार क ख खमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. 32 शिराळा मतदारसंघातील 32 शिराळ या ठिकाणी आपण आलोय तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्या मनात काय आहे, की कोण आमदार आहेत, काय वाटतं तुमच्या मनात? आम्हाला वाटतंय सत्यजित भाऊ आमदार होतील. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतंय? सत्यभाऊच होणार, माडिक सांगेल ते होणार. सत्यभाऊ होणार भाऊ, जिकडे बाबा तिकडे सत्यभाऊ, जिकडे बाबा दादा तोच आमदार. जिथं माडिक आहे तिथंच आमदार होतो, जिथे मोनेसरी तिथे विजयश्री. सत्यजित भाऊ काय वाटतं की सत्यजित भाऊ काय येतील? कारण का सत्यजित भाऊ त्यांचे वडील 25 वर्षीय विधान परिषदेचे अध्यक्ष होते आणि वाळवा तालुक्यात नानासाहेबांचं कार्य चांगलं आहे. राहुलदादा माडिक असतील, सम्राट बाबा माडिक असतील, आमचे आदरणीय नेते राजन माडिक भाई असतील, यांचे सुद्धा कार्य चांगलं आहे. त्यामुळे सत्यभाऊचे आमदार होणार, जिथे वनश्री तिथे विजयश्री ही कंपल्सरी आहे. काय वाटतं काय काम केलं असं? 2019 सम्राट बाबा माडिक यांनी अपक्ष निवडणूक लढवली, त्यावेळी 49,000 मतांनी. आता बाबांना यावेळी अपक्ष निवडणूक लढवली 2019, आता माडिक सांगतील तोच आमदार इथं, त्यामुळं सत्यभाऊच आमदार होणार फायनल. नाही माडिक सांगतील आमदार ठीक आहे, विकास काय आहे, विकास काय केला? कामं केली आहेत लोकांची, जनतेची कामं केली आहेत, जनतेत आहेत, चक्री आहेत, गोरगरिबांना किंमत आहे, त्यामुळे ते 100% आमदार होणार. 100% ज्या गावी रस्ते नव्हते, गटार नव्हते, तिथे सुद्धा माडिक साहेबांनी, येथे राहुलदादा माडिक असतील, सम्राट बाबा माडिक असतील, आमचे नेते राजनभाई माडिक असतील, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, फोडणी साहेब असतील, विकास चांगला केलेला आहे. लाडक्या बहिणींना योजना आहेत, त्या 15 रुपये गोरगरिबांना मिळायला लागलेले आहेत, त्यामुळे यांचं कार्य चांगलं आहे. विकास केलेला आणि इथं पुढं पण होणार आहे. काय वाटते किती लीडने येतील सत्यभाऊ? सत्यभाऊ कमीत कमी 50-40,000 लीडने ही कंपल्सरी येणार, येणार 100%. विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी पण विकास कामं केलेले? विद्यमान आमदाराने आमच्याकडे काही कामे केलेले नाही, आमच्या गावाकडे आलेली सुद्धा नाही. आमच्या गावाकडे आलीच नाही, नाहीच नाहीत, नाहीत आले आलेले नाहीत. विद्यमान आमदारांनी काय केलं? काय नाही, तिने फक्त सत्ता भोगली, खुर्ची उपसली, बाकी काय केलं नाही. काय केलं विद्यमान आमदारांनी? विद्यमान आमदारांनी काही कोणतं काम केलेलं नाही, केलं नाही, केलं मग काम केलेत. आपली भाजप पक्षांना बऱ्यापैकी निधी दिला, कामं केली आहेत आणि भाजपलाच यंदा निवडून मुख्यमंत्री भाजपचाच. भाजपचाच हो.
तिथल्या काय लोकांचं मत आहे की यावेळी बदल पाहिजे. जो अंडर करंट आहे जे देशमुख साहेबांनी बांधून ठेवलेली फार मोठी पुण्य आहे त्या सत्तेज भवनच्या रूपानं उगवण्याचा प्रयत्न या शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे. आणि एकंदरीत दिसतंय की विद्यमान आमदार यांची प्रवृत्ती, म्हणजे मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यांची प्रवृत्ती जी अहंकार आहे, उन्मादपण आहे, जी नाईक मंडळी ना जी घमंडी आम्हीच ती आता लोकांनी नाकारण्याची सुरुवात केली आहे. जी लोक आधी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना हसायची, शिरा शहरामध्ये एक दोन तीन घरं मोजायची, अशी बोटावरती मोजायची एक दोन तीन घरं, तर ते लोकांचा जो प्रतिसाद बघतोय आम्ही, तर शिरासारख्या शहरामध्ये 1000 मतदान आम्ही प्लस जाणार. जे याच्या अगोदर असं रेकॉर्ड होतं की 3000-4000 ही मंडळी कायम लीडवर असायची, पण आता येणारं वातावरण असं बदलते, जशी शिरा शहरात परिस्थिती तशी एकंदरीत सगळ्या विधानसभा मतदारसंघात शिरा वाळवा तालुक्यात. मी पूर्वी संघटनेत काम केलेले एक युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो सतीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली. मग ती असणारी सगळी कनेक्टिव्हिटी, सगळी टीमचं मी जे बघतोय ते फार मोठ्या बदलाच्या वातावरणामध्ये लोक सामील व्हायला लागलेत. आणि एक मोठा बदल या शिरा विधानसभामध्ये की तुम्हाला घडलेला दिसेल. इथून पुढे धाडस करणार नाही विरोध पक्षातला एखादा उमेदवार, धाडस करणार नाही की उद्या कुठल्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये सतीश भाऊंच्या विरोधात उभा राहील असं एक प्रकारचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल. काय वाटतं तुम्हाला असं चित्र दिसेल? 100% कारण शिरा तालुक्याच्या जर आपण एकंदरीत राजकीय ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच गोष्टींचा केंद्रबिंदू सागाव आणि वारणेचा पट्टा राहिलेला आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर शिरा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये, म्हणजे अगदी सागावमध्ये असेल, भातशिरगावमध्ये असेल, माझं स्वतःचं गाव नाटोली असेल, किंवा अगदी तुम्ही जर तिथं त्या ठिकाणी बघितलं देववाडी असेल, काही अंशी मांगले वगैरे, ह्या सगळ्या गावांमध्ये जर आपण बघितलं, म्हणजे जो की विद्यमान आमदारांचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो, त्या गावांमध्येच जर ज्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जर लाट असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही चढणार कुठं आहे, म्हणजे तुम्हाला मतं कुठं पडणार आहेत, म्हणजे तुमच्या शेजारच्या गावांमध्येच तुम्ही मागं पडलाय. आणि हीच लाट जी आहे आमच्या, म्हणजे दक्षिण भागातून, म्हणजे ज्या जो की विद्यमान आमदारांचा बालेकिल्ला मानला जातो, त्या बालेकिल्ल्याच्या इथून निर्माण झालेली लाट जी आहे, म्हणजे आम्ही पश्चिम पट्ट्यातून वाढून येणारच आहे, उत्तर पट्ट्यातून वाढून येणारच आहे, पण जी दक्षिण पट्ट्यातली जी आमची लाट आहे ही लाट आम्ही अशीच ही कंटिन्यू शिरा शहरासहित वाळवा तालुक्यापर्यंत जाणार आहे. आणि 100% विद्यमान आमदारांच्या प्रस्थापित राजकारणाला आणि संस्थात्मक राजकारणाच्या दडपशाहीच्या राजकारणाला 100% धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अजून एक मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो त्यांच्या राजकारणाचा. माझ्या गावामध्ये नाटोलीमध्ये 1 60 एकर जमिनीमध्ये 1 सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी येत होता. तर ह्यांच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी तो सौर ऊर्जा प्रकल्पाचा, म्हणजे आपण म्हणतो की सौर ऊर्जाचा जो प्रकल्प होता तो रद्द करण्यासाठी अंतर्गत काय असतील त्या गोष्टी केल्या, आणि त्या ठिकाणी आमच्या रोजगार युवकांना जो निर्माण होणारा रोजगार होता तो त्या ठिकाणी म्हणजे मिळू नये अशा पद्धतीची तरतूद केली. एका बाजूला तुम्ही विकासाच्या आणि रोजगाराच्या मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सख्खे चुलत बंधू, म्हणजे हंबीरराव नाईकांना असतील, यांनी ज्यावेळी इंगरूळच्या माळाला ज्योतिर्लिंग शुगर नावाच्या कारखान्याचं भूमिपूजन केलं, त्याच्यानंतर लगेच त्या ठिकाणी तुम्ही त्या संचालक मंडळांना काहीतरी सूचना दिली आणि ती बँक बंद पाडायचं त्या ठिकाणी काम केलं. त्यांचे सख्खे भाऊ, त्यांच्या सख्या भावानी, तुम्ही ज्यावेळी निनाई कारखान्याच्याबद्दल बोलता, माझे वडील स्वतः निनाई कारखाने संचालक होते, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत निनाई कारखान्याच्या संदर्भातल्या. आम्ही फार आता जसजशी वेळ येईल तसतशी आम्ही एक एक गोष्ट काढू, परंतु विद्यमान आमदारांच्या सख्या भावांनी सुद्धा अमरसिंह नाईक खंडसरी प्रकल्प म्हणून आमच्या लोकांकडून त्या ठिकाणी शेअर्स गोळा केलेत. आम्ही कधी विचारलं नाही की त्या शेअर्स रकमेचं काय केलं. म्हणजे जे लोक तालुक्याच्या औद्योगिक क्रांतीला विरोध करतात किंवा औद्योगिक विकासाला विरोध करतात, त्यांनी ह्या ठिकाणी दुसऱ्यांच्याकडे बोट करायच्या अगोदर 3 बोटं आपल्याकडे हे सुद्धा बघितलं पाहिजे. वैयक्तिक आमचं असं म्हणणं आहे की आमचा रानातला जो प्रश्न होता पुलाचा, बर, तो सत्यजित देशमुख साहेबांनी मिटवलेला, तर आमचं मतदान त्यांनाच होणार. म्हणजे तुमची कामं झालेत? कामं झाले. काय वाटते काका, मोदींनी सगळ्या गोष्टीचे काम केलेले आहे, बर, लोकांना पैसे देतात, म्हणून आम्ही सत्तू भावला मतदान. म्हणजे मोदीकडे बघून तुम्ही सत्तू भावना मतदान देणार? बरोबर. काय वाटतं काका तुम्हाला? आम्हाला काय वाटत नाही, आम्ही सत्यभावाला मतदान. का कारण काय वाटतंय सत्यभावना? पूर्वीपासून त्या खात्याला. बर, मग आता समजा विद्यमान आमदार आहेत आपल्याकडे मानसिंग नाईक, त्यांनी सुद्धा आता 5 वर्ष विकास केलेला आहे, तर
तर त्याबद्दल काय मत आहे तुमचं? त्याबद्दल आमचं काय मत नाही. नाही काय वाटतं की राज्यात महायुती सरकार पुन्हा निवडून येईल काय? आणि मुख्यमंत्री पदाचा कोण चेहरा वाटतो? तो कोण सांगा? तुमची पसंती कोण आला? तुमची पसंती कोण आला? तसं काय सांगता येईल? तुमची पसंत असेल की कोणतरी? तीन जण आहेत आता, फडणवीस आहेत, अजित पवार आहेत आणि शिंदे आहेत. तर काय वाटते कोण मुख्यमंत्री होऊ शकते? शिंदेच राहणार. काय वाटते काका की महायुती पुन्हा निवडून येईल काय? येणार. आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण वाटते? शिंदे. शिंदे साहेब. असं का वाटते की शिंदे असावे, फडणवीस किंवा अजित पवार पण आहेत? शिंदे असं असावं की आम्हाला वाटते तो शिंदे साहेब आमच्या भागातलाच आहे, जवळचाच आहे. बरं. हा दुसरी गोष्ट, कामं चांगली करतात. चांगली कामं करतात. सगळ्यांना सामावून घेणारा माणूस हो, म्हणजे गोर गरीब हित लोकांशी सांगणारा, सांभाळून घेणारा माणूस म्हणून आम्हाला तो वाटतो. आता काय वाटते की समजा सत्यजित देशमुख निवडून आले तुमच्या मतदारसंघात, तर काय विकास व्हावा तुमच्या गावचा, तालुक्याचा? काय ते करतील विकास. तुमची काहीतरी इच्छा असेल, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असं काहीतरी असेल? झालेलंच हॉस्पिटल वगैरे झालं, काय कमतरता वाटत नाही. सत्यजित देशमुख 1001% निवडून आजच गुलाल उधळायचा. आजच गुलाल उधळायचा 100% ह्या इथल्या शिराळा तालुक्यातल्या लोकांनी मनावर घेतलेला आहे. आणि इथं बदल 100% होणार आहे आणि होणार 100%. कारण गोरगरीब जनतेला इथून 10 वर्षात मागे फार त्रास झालेला आहे. त्यामुळं विरोधक असू किंवा पार्टीज असू, ही 100% मनात घेतले की 100% सत्यजित भाऊ देशमुख निवडून येणार. काय वाटतं तुम्हाला? जेथे वनश्री तेथे विजयश्री. या मागच्या काळामध्ये नानासाहेब महाडिक यांनी ज्यांना पाठिंबा दिला तेथे सगळे निवडून आले. त्याच पद्धतीने याही मग पुढच्या काळात हे दोन भाऊ म्हणजे सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक ज्यांच्या पाठीशी राहतील ते गुलाल घेऊनच जातील, हे तुम्हाला गॅरंटी देतो. आज काय वाटते मामा? सत्यजित भाऊ देशमुखच येतील. आम्हाला परिवर्तन पाहिजे. काय वाटते? सत्यजित शिवाजीराव देशमुख 100%. 100%. काय वाटते? सत्यजित देशमुख हे निवडून येणार. काय येणार असं वाटते? त्यांचं काम आहे, भाजपची योजना त्यांनी आतापर्यंत तळागाळात पोचवलेली आहे त्यांना. त्याच्यामुळं महायुतीची सत्ता येणार आणि त्यात सत्यजित देशमुख हे आमदार होणार, ही काय दगडावर रे काय वाटते? सत्यजित भाऊ त्यांचे विरोधक जे आहेत आता मानसिंग नाईक ते सुद्धा जोरात प्रचार करत आहेत. काय वाटते? कारण त्यांचं काम आहे, आतापर्यंत त्यांनी फसवले सगळ्यांना. आता जनता त्यांना दाखवून देईल. आता जनता दाखवल त्यांना काय फसवले म्हणजे काय केलं त्यांनी? विकास त्यांचा स्वतःच झाला, त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला. टेंडर कोणी कोणी घेतली, किती पैसे मिळवले, काय काय केलं हे आता दाखवलं जनता त्यांना. काय वाटते तुम्हाला? 100% बदल हे होणार आहे कारण त्यांनी 10 वर्षात काही विकास कामं केलेली नाहीत. आमचा शिराळाचा तिकडचा खिंडीबसन भाग कधीही तिकडे ते दिसलेले नाहीत किंवा आलेले नाहीत. काय वाटते विरोधकांच्या बद्दल? काय वाटतं? काय नाही, त्यांनी कधी विधानसभेत एकदा सुद्धा कधी आपल्या मतदारसंघाच्या बद्दल कधी अर्थसंकल्प असेल कधी त्यांनी मागणीच केली नाही कुठल्या क्षेत्राची. आणि त्यांनी जे बघितलं ते स्वतः स्वार्थ बघितलेलं आहे. त्यामुळे आता तालुक्यातील जनता त्यांना त्यांचं काय असं ते उत्तर देईल. साधारण किती लीड नाही येऊ शकते सत्तू भाऊ? मी आज तुम्हाला सांगतो 50 ते 55 हजार मतानं सत्यभाऊ निवडून येणार. 100% येणार. 100% तेवढ्या फरकानं भाऊ निवडून येणार. पण मानसिंग भाऊंचे कार्यकर्ते म्हणतात 30 ते 35 हजार निवडून त्यांचे कार्यकर्ते त्यांचं ते काम करत राहणार. आम्ही आमच्या नेत्यात आम्ही काम करत राहणार. आणि आमच्या सोबतील आता सम्राट बाबांनी आले त्यामुळे काही विषयच नाही. 48 गावातलं तर काही चिंताच नाही कारण त्यांना सुद्धा भरपूर मानणारा लोकवर्ग आहे त्यांच्या भागात तिकडं. त्यामुळे तिथं आता काही विषयच कळत. सम्राट महाडिक यांचं किती मतदान पडू शकते अंदाजे? मागच्या वर्षी त्यांनी 48,000 49,000 मतं घेतली होती. बरोबर. आणि ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी इतकं काम केलंय या दोन्ही मत तालुक्यामध्ये, तर अजून त्यांची 20,000 मतं वाटली. 70,000 लीड हे महाडिक परिवार दिली, तुम्हाला 100% गॅरंटी देतो. 100% देणार. काय वाटतं तुम्हाला? सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब हेच आता विधानसभा 2024 आमदार म्हणून आज विधिमंडळात जाणार. त्याचं कारण असं आहे की गेल्या 2.5 वर्षाच्या ह्या महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही बघितलं तर सत्यजित भाऊंच्याकडे कुठलंही पद नसताना ग्रामीण भागातल्या शेवटच्या गावामध्ये सुद्धा करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा निधी गोरगरिबांचं कामं त्यांनी केलेली आहेत. सर्वसामान्यांच्या गरजा ज्या काय आहेत त्या ओळखून आज त्या लोकांचं अश्रू पुसण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केले. वाडी वस्तीवरचं रस्ता असू द्या, सिंचनाची व्यवस्था असू द्या, त्याचबरोबर लोकांना ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास 24/7 तत्पर असणारा हा नेता आहे. आणि हा नेता विधिमंडळात जर गेला तर येणाऱ्या काळामध्ये शिराळा आणि वाळवा हा आपला मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावरती, पटलावरती नंबर 1 असणार आहे.
कारण इथं एम आय डी सी मध्ये आज जर बघितलं तर अशा अवस्था आहे, आपली डी प्लस झोनची एम आय डी सी आहे, परंतु कुठलेही उद्योग पाठीमागच्या काळामध्ये आलेले नाहीत. पण ते उद्योग जर झाले तर रोजगाराच्या संधी आज आपल्या तालुक्यातल्या तरुणांना मिळणार आहेत, आणि ते करण्याचं काम आम्हाला गॅरंटी वाटते की सत्तू भाऊंच्या माध्यमातून होणार. इथं असणाऱ्या शेतीचा जो प्रश्न आहे, अनेक खेड्यापाड्यातली जी गावं आहेत, इथं सिंचनाची जी व्यवस्था आहे ही सुद्धा कायमस्वरूपी डोंगरातले, आज तुम्ही बघताय गुढेपासगणी असेल, इकडं उत्तर विभागातली गावं कोंडेवाडी धामोडी शिरशी सारखी गावं आहेत जी वंचित गावं आहेत, त्या गावांना सुद्धा सिंचनाचा व्यवस्था निर्माण कर, छोटी गावं आहेत पण त्या गावांना सुद्धा सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजेत, आणि जे मुंबईचं स्थलांतर आहे ते थांबलं पाहिजे, आणि इथल्या तरुणांना टॉपची शेती झाली पाहिजे, त्यांचा रोजगार इथं निर्माण झाला पाहिजे. हे जर कोणाचं स्वप्न असेल तर हे फक्त सत्तूभाऊचं स्वप्न आहे. गुढेपासगणीच्या पर्यटनाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आता गुढेपासगणी आज बघा, निसर्गच इतका सुंदर आहे आपला, कारण डोंगरी विभाग आपला आहे शिराळा तालुका. सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्यातला शिराळा तालुका अर्धा डोंगरी विभागामध्ये, आणि विविधतेनं नटलेला आहे. फक्त तिथं जर पर्यटनाचा विकास झाला तर ज्या पद्धतीनं कोकण बेल्ट झालेला आहे, सिंधुदुर्ग मालवण रत्नागिरी हा जो डेव्हलप झाला आहे, अशाच पद्धतीनं आपलं चांदोली म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं मातीचा एवढा मोठा 34 TMCचा मोठा धरण आहे, तो एक पर्यटनाचा महत्त्वाचा बिंदू आहे. चांदोली अभयारण्य आहे, गुढे पाचगणीवरती पठारावरती असणारं जे काय तुम्ही तिथं बघता एकी सौंदर्य फुलांचं, तर ते कास पठारासारखं आहे. ह्या सगळ्या गोष्टी विविधतेनं नटलेल्या आहेत, आणि ह्याचा जर पर्यटन विकास जर डेव्हलप जर केला तर 100% इथल्या असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे, स्थानिक लोकांना. त्याच्यापासून रोजगार निर्मिती होईल असं म्हणतात. त्याच्यापासून रोजगार निर्मिती होणार, लोकांच्या हाताला काम मिळणार आहे, आणि लोकांच्यात परिवर्तन निर्माण होणार, आणि ही गरज आहे काळाची. बरोबर. कारण काय झालंय की शिराळ्याच्या जनतेमध्ये असं आहे की लोकांनी म्हणजे आपल्या वडीलधारी मंडळी मुंबईला गेली हमालीला, आणि पोरगं पण तेच करते, हे किती वर्ष करणार? बरोबर. म्हणून आज इथं जे असणारे सिंचनाचे शेतीचे प्रश्न सुटले पाहिजेत, पर्यटनाची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, इथली स्थानिक एम आय डी सी डेव्हलप झाली पाहिजे, आणि हे जर कोण करल तर आम्हाला गॅरंटी आहे की आज सम्राट बाबा आणि सत्तू भाऊ ही जे नेतृत्व आज करतात, 100% आम्हाला गॅरंटी आहे की ह्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या सगळ्या सोख सुविधा निर्माण होणार आहेत. मग आता जी लाडकी योजना राबवलेली आहे, त्या महिलांचा प्रतिसाद म्हणून त्यांना मतदान होईल वाटते का? 100% मतदान होणार. 95% आमच्या गावात तरी लाडक्या बहिणीसनी पैसे मिळाले, त्यामुळे त्या लाडक्या बहिणी सत्तू भाऊच्याच पाठीशी आहे, आणि सत्तू भाऊ रातच्या 12 आम्ही फोन केला तरी उचलणारा नेता आहे. बरं, आमचा आता विद्यमान आमदार आहे, कायम फुगीर कधी ह्यांनी आमचा फोन उचलला नाही, काय नाही, काम होत नाही, तोंड बघून काम करणार त्यास आहे. सत्तू भाऊ रात्री कधी पण फोन लावा, कधी पण बोलवा, सत्तू भाऊ येणार. असला नेता आहे आमचा सत्तू, जनसामान्यातला नेता. जनसामान्यातला नेता. काय वाटते तुम्हाला, जनसामान्यातले नेते सत्तू भाऊ आहेत काय? काय असं वाटतं तुम्हाला, काय अनुभव आलाय? अनुभव आलाय. काय अनुभव आहे? अनुभव आहेत की मध्ये वर्षात आम्ही कायमस्वरूपी देते ही आहे ना त्यांची. काय वाटते तुम्हाला, काय काय सत्तू भाऊ नेमकं काय काम करतात? भाऊंचं कामाचं मिशन आहे. शिवाजीराव देशमुख साहेब डोंगरी भागात शिरपूर्या म्हणून होते, त्यांनी 25 वर्ष राजकारण काँग्रेस पक्षात वरिष्ठ पक्षनेता म्हणून त्यांना मान होता. त्यांच्या मुलाची इच्छा आहे सगळ्यांची, वरती गेला 2-2 वेळा प्रत्येक टर्म झाल्या सगळ्यांचा, या वेळा जनतेने कौल द्यावासाठी देशमुख यांना, एवढीच आमची विनंती. हो, चांगला काम येत आहे, काम करणार नेता आहे, आणि तोडून तोडणार गुन्हेगार म्हणजे सामान्य माणसाने आग मारणार, आम्ही झगडू केलेलं तर नामदेव काय म्हणून रस्त्यावर गाडी उभा करणारा नेता आहे. आता माझं एकच म्हणणं आहे, आम्ही शिवाजीराव नाईक साहेबांसून 4 वेळा निवडून दिलं. बरोबर. मानसिंग भाऊसून 2 वेळा निवडून दिलं. फक्त आमची एकच इच्छा आहे, सत्तू भाऊला एकदा निवडून द्यावं जनतेनं, एवढीच आमची एक इच्छा आहे. सत्तू भाऊनं कधी पण इकडून आमच्या गावातनं गेले तरी आम्हासनी काच खाली घेऊन हात केलेला आहे, म्हणजे कुणाला पण, मलाच नव्ह, दुसऱ्या पक्षाचा असू दे, कोणत्याही पक्षाचा असू दे, सत्तू भाऊ तिथे थांबणार. भेदभाव करत नाही. भेदभाव नाही, अजिबात नाही, पूर्णपणे. मग आता समजा राज्यात महायुती सरकार पुन्हा निवडून आलं आहे ते, तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल? तुमची आवड कोणाची? आता तरी सध्या तरी आम्हाला एकनाथ शिंदे. तुम्हाला काय वाटते कोण मुख्यमंत्री आवडते तुम्हाला? एकनाथ शिंदे. काय वाटते तुम्हाला कोण असावं मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस. असं का? कारण काय? काम करण्याची पद्धत वेगळी. म्हणजे अति हुशार माणसं आहेत तो, आणि त्यांची आता एकनाथ शिंदे म्हणा, हिच महायुतीच सरकार आहे, तर त्यांची मेजॉरिटी झाली तर त्यांचा मुख्यमंत्री ठरणार आहे. अजून जाहीर केलेलं नाही, पण जनतेच्या सगळ्यांच्या मनात आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हो. भाऊंचं पण काम बघायला गेलं तर भाऊंनी सुद्धा आता बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये आता अलीकडं सध्या ह्या काळात चांगल्या प्रकारे संपर्क काही कामं चालू केलेले आहेत. देशमुख साहेबांच्या फंडातून पूर्ण त्यांनी पाठीमागच्या काळात कामं केलेली आहेत. आमच्या
वाळवा मतदारसंघात 48 गावामध्ये सुद्धा दादांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं विकास कामं केलेले आहेत. त्यामुळं आत्ता या 2024 निवडणुकीमध्ये सत्यजित देशमुख भाऊ यांना भरघोस असं यश प्राप्त होईल व सत्यजित देशमुख भाऊ हे प्रचंड मतांनी निवडून येतील. काय वाटतं तुम्हाला, काय विकास काय झाला? नाही, विकास हा भरपूर झाला. विद्यमान आमदारांनी केला आहे का सत्यजित भाऊंनी केला? सत्यजित भाऊंनी केलाय की केलाय केलाय. विद्यमान आमदारांच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही, काय नाही, विकास केला नाही. विकास आहे की त्यांचा पण आहे, सत्तूभाऊचा पण आहे आणि विवेक आमचे बाबांचा पण आहे. काय त्यामुळे बाबांचं सहकार्य सगळ्यात जास्त मोलाचं. बाबांकडनं किती मतदान मिळेल असं वाटतंय? बाबांकडनं भरपूर मतदान मिळेल असं. काय वाटतंय? सत्तूभाऊ तरी आमदार होणारच, पण आपल्याला बदल हवा तर आमदार नव्हा या पद्धतीचा आपण निर्धार केलेला आहे आणि सत्तूभाऊला चांगल्या लीडनं निवडून आणू त्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? सत्यजित देशमुख भाऊ तरी साधारणतः त्यांचं लीड तरी 40-50 हजाराचा 100% शिराळा वाळवा तालुक्यात हे असणारच. विशेष म्हणजे सत्तूभाऊंच्याकडं कोणतंही पद नसताना, कोणतेही सत्ता नसताना त्यांनी जर लोकांनी एवढी कामं केली असतील तर आत्ता त्यांना आमदारी जर पद भेटलं तर त्या जनतेचा ते बरोबर 100% विकास करणार ही आम्हाला गॅरंटी आहे. विकास सत्तूभाऊंनी भरपूर केलेला आहे आणि ह्यावेळी सुद्धा आमदार सत्तूभाऊच होणार 100%. जनतेने ह्यावेळेला भाऊंना एक संधी देऊन आमदार करावं हीच इच्छा आहे. महायुतीचे उमेदवार माननीय सत्यजित देशमुख भाऊ यांना वाळव्याचा वाघ, शिराळा मतदारसंघाचे युवा नेतृत्व सम्राट बाबा महाडिक व राहुलदादा महाडिक यांनी 10 हत्तीचं बळ दिलंय. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला शिराळा विधानसभेचे आमदार सत्यजित देशमुख भाऊच होणार आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि ती कोणीही रोखू शकत नाही. विकास कामाबद्दल काय म्हणणं? विकास कामं भाजपने केली आणि जे जे कार्य ही राष्ट्रवादीवाले करते ती एवढेच एवढंच ती करते. ती आजपर्यंत तीच करीत आली. ती आमच्या 48 गावातले 48 पोरं हे त्यांच्या संस्थेत एकही कामाला नाही, पण इकडले वाळव्याची पुंगी घ्यायची आणि शिराळ्यात गाजवायची. आता ही घडणार नाही, जनता सुज्ञ झाल्या. ह्या नवेला सत्यजित भाऊ ही 100% निवडून येणार. किती लीड नाही ते? कमीत कमी 50 हजाराचं लीड घेऊन आम्ही येणार. काय वाटतं तुम्हाला? भाऊच येणार 100%. सत्यजित देशमुख भाऊच भाऊ. तुमच्या अनुभवानुसार काय सांगू शकताय? वाढत फिरले आणि कामही फिरली. जिकडे बोनेश्वरी तिकडे विजयश्री. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जिकडे महाडिक पॅटर्न असतो तिकडचा आमदार 100% विजय झालेला असतो. आजच विजय झाला आहे असं घोषित कराय काही हरकत नाही. सत्यजित भाऊ ही आपल्या शिराळा विधानसभेचे आमदार असणार आहेत. आता विरोधक जे म्हणतो आपण, म्हणजे आत्ताचे विद्यमान आमदार, त्यांनी विकास कामं केलेत असं जनतेचं म्हणणं आहे. 5 वर्ष नाही गावासाठी कुठेही त्यांनी कुठल्याही प्रकारचं विकास काम केलेलं नाही आहे आणि इथून पुढच्या काळात सत्यजित भाऊ हेच ह्या मतदारसंघाचे विकास करू शकतील. त्यांच्या जोडीला आमचे नेते सम्राट माडिक बाबा हे असल्यामुळे ह्या मतदारसंघात हा त्यांचा विजय निश्चित आहे. सत्यजित देशमुख आणि मानसिंग नाईक यांच्यात काय फरक वाटतं तुम्हाला? सत्यजित देशमुख भाऊ हे जनमानसात मिसळणारा माणूस आहे. मालसिंग भाऊंचं झालं काय, आता ते इनोव्हा फॉर्च्युनरमधनं ते उच्च लेवलचे नेते झालेत, त्यामुळे त्यांना गोरगरिबांची जाण नाही. काय वाटते, काय फरक आहे दोघात? विद्यमान आमदार आहेत यांनी महायुतीचे पैसे सर्वजण लाभ सर्वत्र घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचं जे म्हणणं एक येते आमच्याकडनं एक जण आम्ही सर्वसामान्य कार्य करताय. त्यांचा गावात मुजरा असतोय आणि दिल्ली आपलं मुंबईत जाऊन घड्याळ असतंय या पद्धतीनुसार आहे. त्यांनी महायुतीचे सर्वजण जो त्यांनी आतापर्यंत जो गाव तालुक्यात विकास केलेला आहे, जो निधी आणलेला आहे, तो महायुतीच्या माध्यमातूनच आणलेला आहे. या मताचा मी प्रकट नव्हे, 100-110% त्यांनी महायुतीचेच पैसे आणलेले आहेत, त्यामुळे त्यांनी काय विकास केला असं काय म्हणता येणार नाही. काय वाटतं तुम्हाला की लाडक्या बहीण योजनेसारख्या योजनेचा लाभ या विधानसभेत होईल का? 100% योजनेचा लाभ होणार. कसं आहे, हे सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहे. गोरगरीब महिलांना त्याचा म्हणजे हे त्यांची जाण आहे की गोरगरिबांना 1500 रुपयाची काय म्हणजे किंमत आहे. ही सोन्याच्या चमच्या घेऊन आल्यानेची तिची किंमत काय वाटत नाही. आणि काय पण आता वाईटोळ विजयासाठी काय पण वाईटोळ उठवायची की योजना बंद पडणार या ही काय भाजप एवढं तुमच्या पक्षासारखं खुळं नाही. भाजप केंद्रात आहे, इथं राज्यात महाराष्ट्रात आहे,
त्यामुळे तुम्ही ही जी चिंता घेऊ नका, आमच्या लाडक्या बहिणींना ही 100% पैसे चालू होणार। काय वाटतं योजना चालू राहील काय? योजना चालू राहणार, शेतकऱ्यांसाठी वीज मोफत केल्या, मागील थकबाकी माफ केल्या, माझं 1.5 लाख माफ झाले आणि पुढली सगळी वीज मोफत आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या विकासाला चालना आहे। चालना आहे, काय वाटते? कोण म्हणतं शेतकऱ्यासाठी महाविकास महायुतीने काम केलं नाही? आता वीज बिल माफ झालं, लाडक्या बहिणीची योजना आणली, आणखीन तुमची विश्वकर्मा योजना आतापर्यंत काही लाभार्थ्यांना मिळाली, विश्वकर्मा योजनेतनं सुद्धा लाभार्थ्यांना पैसे मिळत आहेत। महायुतीतलं अगदी प्रेरणादायक काम आहे आणि असं अखंडपर्यंत त्यांचं राहणार आहे। कुणी काय गवगवा जरी केला तरी स्वप्नात ती झोपत असतील, पण विजय हा सत्यजित भाऊंचा आहे। योजना दिलेली दिल्या म्हणून नाही, त्यांच्या रक्तातच ती आहे की विकास आणखी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची क्षमता त्यांच्यापाशी आहे, म्हणूनच त्यांचा विजय निश्चित आहे। योजना फसवी आहेत असं जनतेचं किंवा विरोधकांचं म्हणणं आहे, काय वाटतं त्याबद्दल? जनता फसवी नाही, तिने अभ्यास करावा। जनता फसवी आहे का? योजना फसवी नाही, तिने अजून त्या योजनेचा अभ्यास करून जनतेचं फक्त दिशाभूल करण्याचंच फक्त काम आहे। योजना ही कायमस्वरूपी चालू राहणार आणि आतापर्यंत तिने 4 हप्ते दिलेले आहेत, 5 हप्ते पूर्ण काही लोकांच्या लेडींच्या खात्यावर 5-5 हप्ते जमा झालेत आणि सत्यजित देशमुख आणि बाबा सर्वसामान्यांच्या सुखात दुःखात नेहमी सामील असतात। त्यांना काय नाही, हो फॉर्च्युनरमधनं गाडीत नाही जायचं, यांना मोठ्या नेत्यांच्या घरी जायचं, गोरगरिबांनी त्याच्यानी घेणं देणं नाही, एवढं त्यांचं काम आहे। काय वाटतं योजनेचा फायदा होईल काय? 100% ह्या योजनेचा फायदा ह्या महायुतीच्या सरकारला होणार आहे। त्याचबरोबर शिराळा विधानसभेचा जे आत्ताचे उमेदवार आहेत सत्यजित भाऊ देशमुख, हे प्रचंड मताधिक्यानं विजय होणार आहेत, कारण आज त्यांच्या सोबतीला पेटनाक्याचे वाघ आदरणीय सम्राट महालिक बाबा हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्या सत्यजित भाऊंना पाठिंबा दिला आहे। नक्कीच मोठ्या फरकाने या शिराळा विधानसभेवरती भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। काय वाटते की राज्यामध्ये जर महायुती सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असू शकतो? ते वरच्या लेवलला वरिष्ठ लेवलला ठरणार आहे, ज्याप्रमाणे जसा ज्या ज्या शिटा येतील त्या पद्धतीनुसार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला जाणार आहे। फक्त एकच आहे की तिन्ही महायुतीचं एकच टार्गेट आहे की सत्ता ही आली पाहिजे, महाराष्ट्रात सत्ता महायुतीचीच आली पाहिजे, ह्या मताशी आपण मी ठाम आहे। महायुतीची सत्ता आल्यानंतर ज्या त्यानुसार वरिष्ठ नेते असतील ते त्या पद्धतीनुसार कोणाला मुख्यमंत्री करायचे ठरवतील। तुम्हाला काय वाटतं काय चेहरा असू शकतो महायुती? मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे चांगलं काम करत आहेत, तरी पण या वेळेला आमचं सरकार 100% येणार आहे। या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, इथून मागच्या काळात त्यांचा अनुभव पाहिला तर त्यांनी सर्व समाजाला एकत्र करून त्यांनी चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचं एक ठेवले व चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून माझी पहिली पसंती देवेंद्र फडणवीस असते। काय वाटतं तुम्हाला महायुती जर आली तर सत्यजित भाऊ निवडून येतील असं मला वाटतंय आणि जास्तीत जास्त लीड घेऊन निवडून येतील ह्या 48 गावातून हे मला खात्रीशीरपणे वाटते, कारण की कालच्या सभेत आजच्या सभेत जे लोकांचा प्रतिसाद बघतोय त्या मानाने सत्यजित भाऊ हे प्रचंड अशा बहुमताने निवडून येतील असं मला वाटतं। नमस्कार, वाटते म्हणजे आजचा जो जनसमुदाय होता तो अप्रतिम होता। दुसरी गोष्ट म्हणजे जे आता महाडिक विभाग जो सक्रिय झालेला आहे समड बाबा यांच्या उद्देशाने प्रचंड बहुमताने सत्यभाऊ येतील हा आम्हाला निर्धार ठाम करण्याची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड बहुमत मिळेल ही आम्हाला आत्ता माहिती झाली आहे आणि येणाऱ्या भावी पिढीमध्ये सत्यभाऊ हे आमदार होणार निश्चित आहे। निश्चित आहे। काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होतील 32 शिराळा मतदारसंघ? आत्ताचे विद्यमान आमदार त्यांची कामाची पद्धत आणि आमचे लाडके नेतृत्व सत्यजित भाऊ देशमुख यांच्या कामाची पद्धत हे आम्ही जवळून पाहिलेले आहेत, त्यामुळं सत्यजित देशमुख भाऊंना तुम्ही 4 वर्षापूर्वी भेटला असाल आणि एखादं काम त्यांच्याकडून त्यांच्यामार्फत तुमचं झालं असेल किंवा तुम्ही भेट झाली असेल 4 वर्षानंतर तुम्ही अचानक जर भेटला भाऊ ती वेळ ते काम आणि ते ठिकाण एवढी स्मरणशक्ती एवढी बुद्धिवत्ता भाऊंची आहे, त्यामुळं भाऊंसारखं अभ्यासून नेतृत्व असणं आज आपल्या शिराळ विधानसभेला गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यामुळं आणि एकंदर त्यांची दमदाटी पाहता किंवा आडवाडवीचं राजकारण जिरवाजिरवीचं राजकारण पाहता भाऊ कधी या
राजकारणाच्या पटावरती उत्कृष्टपणे काम करतील असं वाटतं. काय वाटतं की राज्यात महायुती पुन्हा आली तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा काय वाटतो तुम्हाला? मुख्यमंत्री पदासाठी जे चेहरे ठरवायचे आहेत ते वरिष्ठ ठरवतील. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या गोष्टी ठरवण्याचा बुद्धिमत्ता पण नाही आहे आणि तेवढी आपली पोच पण नाही आहे. तुमचं पसंतीचा कोण असेल? नक्की देवेंद्रजी फडणवीस असतील. काय तुमचे पसंतीचा कोण? देवेंद्रजी फडणवीस. माझी सुद्धा देवेंद्र फडणवीस. काय वाटतं? एकमेव. कारण त्यांचं कार्यक्रम पद्धत अतिशय वेगळी आहे आणि ठाम निर्णय असतो त्यांचा. एकदा ठरलं ना आता लाडकी बहीण योजना निष्कलंक ठाम निर्णय असतो, त्यामुळे काही पटत नाही आम्हाला. होणारच नाही. विकास कामं त्यांनी केले असतील ह्याच्यावर काही आपल्याला जास्त भाष्य करायचं नाही. का तर विकास केला नाही केला हा सर्व जनतेला आणि संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. त्यापेक्षा आपण त्यांच्यावर कुणावर टीका टिप्पणी न करता जो आमचा नेता कसा चांगला आहे किंवा आमचा म्हणण्यापेक्षा जनतेला आत्ता बदल पाहिजे आणि यावेळेला 100% सत्तूभाऊंचं वार आहे आणि बाबांची आज सपोर्ट झाल्यामुळं 150% बाबांच्या साथीनं बाबांच्या प्रचंड मोठी बाबांची ताकद आहे. यावेळेला जर बाबांनी माघार घेतली नसती किंवा काही गोष्टी मिटल्या नसत्या तर 150% ह्यावेळेला जरा त्रासदायक विषय झाला असता. पण आता बाबांची ताकद आणि बाबांची सपोर्ट असल्यामुळं ह्यावेळेला विजय हा 100% आहे. 100% निश्चित विजय. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.